जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावीत असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो. त्यामुळे पोलिसाप्रती कृतज्ञता म्हणून राज्य शासन हिताचे निर्णय घेत आहे. पोलिसांच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते अचलपूर आणि सरमसपुरा येथील पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती आणि पोलीस वसाहत, चांदूर बाजार पोलीस ठाणे, शिरसगाव कसबा, पत्रोड येथील नवीन पोलीस इमारती आणि पोलीस ठाणे, आसगाव येथील पोलीस वसाहतीचे उद्घाटन आणि लोकार्पण, तसेच अचलपूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेचे ई भूमिपूजन दुरुस्त पद्धतीने करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पोलीस ठाणे आणि निवासाच्या इमारती पूर्ण करण्याबरोबरच वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पोलिसांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जनताभिमुख करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोरोना काळात पोलिसांनी अभूतपूर्व असे कार्य केले, त्यामुळे पोलिसांसाठी निधीची कमतरता पडू देण्यात येणार नाही. परतवाडा येथील पोलीस ठाण्यासाठी निधी देण्यात येईल. संपूर्ण देशात निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचा असमतोल होत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. या शेतकरी वर्गाला योग्य ती मदत करण्यात येईल. शेतकरी वर्गाने कोरोनाच्या कठीण काळात साथ दिली, ही साथ यापुढेही द्यावी. पिण्याचे पाणी हा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सोय करण्यात येत आहे. प्रामुख्याने विदर्भातील खारपान पट्ट्यात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या संपूर्ण योजनांना निधी उपलब्ध करून देऊन योजना तातडीने पूर्ण करण्यात येतील. जनतेने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन लवकरच अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर प्रति मानसे 55 लिटर पाणी उपलब्ध करून होईल. अचलपूर येथील पाणी पुरवठा योजनांना सापन धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा उद्भव योग्य असल्याने या योजना यशस्वी ठरतील. जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील 27,000 गावातील प्रत्येक घराला पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रास्ताविकेतून मुख्यमंत्री दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत याबाबत आभार व्यक्त केले. या ठिकाणी कामाचा व्याप जास्त असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक देण्याची मागणी केली. तसेच 8 पैकी 6 पोलीस ठाणे इमारती पूर्ण झाली असून उर्वरित 2 ठाण्यांसाठी निधी देण्याची मागणी केली. प्रबोधनकार विकास आराखड्यातून 25 कोटी दिल्यास शहराचा विकास होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते. अचलपूर येथील कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू, नगराध्यक्षा सुनीता फिसके, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, पोलीस गृहनिर्माणचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार आदी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.